अशा वेळी घाबरणं स्वाभाविक आहे, बट नॅचरल. रोहित प्रधान, वय वर्ष 21, प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. बरोबर? नाही, बरोबर नाही आहे, कारण मला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती या रोहित प्रधानकडे नाही आहेत. आय एम मोर इंटरेस्टेड इन रोनाल्डो. रोनाल्डो, राईट? का विचार काय होता? रोनाल्डो इतका पैसा हवा होता की प्रसिद्धी की दोन्ही? आय एम सॉरी सर. ए भ्याडकाव, तुझं सॉरी ऐकायला तुला इथे बोलावलेलं नाही आहे. तुझ्या आयडेंटिटीसाठी ते दोन पानं जोडलेली आहेत, एक रोहित प्रधान आणि एक रोनाल्डो. आणि मला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्या पानावर नाही आहे. 28 गुन्हे आहेत तुझ्या नावावर. इरादा का होता? बिल गेट्स व्हायचं होतं. बोलायला जितका उशीर घेशील तितका जास्त त्रास होईल तुला. कम्प्युटरचं लहानपणापासूनच वेड होतं. सायबर कॅफेमध्ये गेम्स खेळायला जायचो तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. म्हणूनच 12वीनंतर कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेज. स्वप्नांची नर्सरी होती ती, आणि मी तर माझ्या स्वप्नांची वेगळी बॅगच घेऊन आलो होतो. खूप काही करायचं होतं इथे, कोणीतरी बनायचं होतं, स्वतःची अशी एक ओळख निर्माण करायची होती. काय नव्हतं इथे? एनर्जी, उत्साह, स्पर्धा, इन्स्पिरेशन, फ्रीडम, आजवर कधीही न मिळालेलं सगळं होतं. और आप बताइए, पापा कैसे हैं? अच्छा अच्छा, मेरी तरफ से नमस्ते कहना उनको. हाँ हाँ, ठीक है, ओके. नहीं नहीं माँ, यहाँ कोई दिक्कत नहीं है माँ. हाँ माँ. अच्छा माँ, ठीक है ठीक है. हाँ ओके माँ, मैं कॉल करता हूँ आपको. हाय ब्रो, माय सेल्फ आरव. हाय रोहित. कौन सी ब्रांच? कंप्यूटर. कंप्यूटर, वाव यार, सेम ब्रांच. अच्छा रोहित, मैं बस 5 मिनट में आया. यू रिलैक्स, ओके, बाय. प्रत्येकाला स्वतःची अशी एक स्पेस होती आपल्या छोट्या मोठ्या आशा आकांक्षा मांडायला. जसं हवं तसं सगळं होतं. इट वॉज ऑल सेट. आणखी एक म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला आलेल्यांना प्रेमात पडणं इथे अलाउड होतं. माझे ते नोट्स कंप्लीट आहे का? पण आले. मी तुम्हालाच फोन करत होते. कुठे होता? खादडायला गेला असणार, दुसरं कुठे जाणार आहे? जरा कमी खात जा, फुटशील एकदा. अम्या यार, 1 वर्ष झालं, एक खडा नाही सांगायला चायला. काय करणार? ये खडा क्या होता है? खडा नाही माहित. अगं, खडा म्हणजे डाव, सामान, आयटम. नाही कळलं. प्रभू, ईश्वर, अल्लाह, गॉड, आमरे. अच्छा, भावना तीच, कपडेची काय. अच्छा, गावात डॉल भी वाजला. अरे तुझी वहिनी येते बघ. मिरची शपथ लय हॉट आहे यार. तिला पटवायच. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू.
आर यू ऑल राइट? सॉरी हाँ. ये काय रे, काय चालायची पद्धत आहे का? काय सॉरी? सॉरी बाय. अरे किती सुंदर नाजूक परिसर की मुलगी आहे. आणि काही झालं असतं तर? हा कळतं का तुला? आर यू ऑल राईट? तुला लागलं नाही ना कुठे? ए चल चल निघ इथून, निघ लवकर. टेन्शन नाही हा, मी आहे. बाय द वे आय एम सुमित. सुमिया ना, इथे यायच्या आधीच इन्फॉर्म केलं होतं मला तुझ्याबद्दल. ब्लडी चीप टपोरी. काय मग, खडा चांगलाच टोचलेला दिसतोय गालाला. ए हसायचं नाही. अरे ऍटलीस्ट आम्ही ट्राय तरी करतो. 24 तास असं पुस्तकात डोकं घालून नाही बसत. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे यांचं काय माहितीये, यांच्या समोरून रणवीर कपूर गेला ना तर यांच्या मुंड्या पुस्तकात. आम्ही कसं प्रेमाच्या माध्यमातून माणुसकीचं जतन करतो. हो का, माणुसकीचं जतन म्हणे. मुलींचे कपडे सोडून दुसरं काही दिसतं का तुम्हाला? हमारे कॉलेज में ना एक भी सेंसिबल लड़का नहीं है. एग्जैक्टली एग्जैक्टली. अपन नहीं आउट का? आई मीन यू नो बॉयफ्रेंड असा असावा ना की त्याच्या नजरेत पाहिलं ना की हँग मला बाबा. तो जर समोरून चालत येत असेल ना तर असं सगळंच थांबल्यासारखं वाटावा. आणि ना त्या प्रोफेसरने ना त्याला ना बेंच वरती उभं केलं कान पकडून. आय एम सो सॉरी. अगं मी आत होते. आम्ही कधीपासून थांबलोय माहितीये तुला? सॉरी. बरं ऐक ना, आपल्या कॉलेजमध्ये एक बकरा आलाय. तिकडे बघ बकरा. तो बघ. काय करणार आहे सांगून तरी जा. ओके आय लुक फाईन. फर्स्ट इयर? या क्लासरूम शोधतोय. हो ऍक्च्युली ते मी सांगते. हा जो समोरचा डोर आहे ना तिकडनं आत. थँक यू. आय नो. अरे असं मागे कशाला बघतोय? ये ना इकडे. गाईज नवीन बकरा. इंट्रो. आरव स्टार्ट. इकडे बस ना. हे काय होतं, परत एकदा करशील? नेक्स्ट. हे साला नाम विजय दीनानाथ चव्हाण. दीनानाथ चव्हाण. एक मिनिट, कुणाचा आवाज होता? अमिताभ बच्चन. आता अभिषेक बच्चन. ये 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है तो वो उठता नहीं उठता है. एक्टर है. हो पण ही असली तरी एक्टिंग करेल ही. गो संग बड़े काम की चीज है. संग बिना ये जीवन व्यर्थ है. हम ना अगर संग नहीं होता तो हम नहीं होते. अगर तुम नहीं होते ये सारा ब्रह्मांड नहीं होता. ओके नेक्स्ट. ओ हो हो कमॉन नवीन बकरा. मी रोहित प्रधान. खिशात हात घालून उभं राहण्यापलीकडे दुसरं काय येतं तुम्हाला? म्हणजे काही हॉबीज वगैरे आहे की नाही? तीच हॉबी आहे. माझ्या काही हॉबीज नाही आहेत. अरे असं कसं? हा काय करायला आवडतं सोनूला? अल्गोरिथम्स. आर्यभट्ट. काय
अरे किती जड शब्द आहे, जरा आम्हाला सांगशील का? म्हणजे आम्हाला कळलेलं नाहीये. अल्गोरिदम इज अ सिस्टमॅटिक अप्रोच टेकन टू सॉल्व एनी प्रॉब्लेम, स्पेशली इन कम्प्युटर सायन्स. कोणताही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरण्यात आलेले नियम किंवा प्रोसेस म्हणजे अल्गोरिदम. अरे बाबा, उद्यापासून हेच ऐकायचं आम्हाला. सोड, तू ना एक छान मस्त पैकी डान्स कर. नाही, मला नाचता येत नाही. नाचता येत नाही किमया? याला नाचता येत नाही. अरे येत नाही म्हणूनच सांगतोय ना. समजा येत असत तर इंजिनिअरिंग कशाला केलं असत? अरे घाबरला रे हा, रडतोय ना? नाही नाही, अच्छा रडत नाहीये. बरं जाऊ दे, डान्स नको करू. तू ना एक छानस गाणं, येत ना? येत. अवघडसे स्पर्शते हरवले कासे तू मला खुबिया. हेच तर नव्हतं माझ्याजवळ. चार चौघात ओळखू याव असं काहीच नव्हतं माझ्यात. नवीन जागांची मी पटकन ऍडजस्ट होऊन जातो, पण माणसांमध्ये मिक्सअप व्हायचा जरा प्रॉब्लेम आहे. त्यात असं काही झालं की आय युज टू फील लाईक आय एम नोबडी. खूप कसं तरी व्हायचं. मग अशा वेळी शांत व्हायचा एकच उपाय, कम्प्युटर्स, कोडिंग, अल्गोरिदम्स. मनात साचलेला राग, नको असलेले विचार, या सगळ्यांची होळी इथे करायची. सागर संगीत. सॉरी, बॅग आणायला दिसत नाही का तुला? हो ब, दूरच थोडं कमी दिसत म्हणून हा चष्मा लावलाय. मी दूर होते आता. जवळ तरी कुठे होतेस? काय काय म्हणाला? तुला ऐकू आलं? सॉरी म्हणालो मी. कॅन यू प्लीज जाऊ. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी, लागलं नाही ना, ते सरळ करतो. हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो. अरे मुलीची छेड काढतोस? मुलीचा काय पाठलाग करतो? अरे आमचा पाठलाग कर ना. नाही, मी नाही पाठलाग केला. काय तोंड जास्त चाललंय तुझं, उद्धटपणे बोलतोय. तिचं पान, त्यांचं पान खाली पडलेलं. सुमित, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही, मी बोलते त्याच्याशी. कॅन यू जस्ट, चल रे. आता चामटवायला पाहिजे होत. काय? तुमचा पेपर खाली पडलेला काल, अल्गोरिदम्सचा. थँक यू. झालं ना? बाय द वे, तो प्रोग्राम वर्क नाही होणार. वुड यू माइंड युअर ओन बिझनेस प्लीज? थोडेफार बदल करावे लागतील. थिअरी कधीही चुकत नाही, तू काळजी करू नकोस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत आणि मी फुकटचे सल्ले घेत नाही. दुसरी भाजी नाहीये? नाहीये. अहो नाहीये म्हणजे काय? तुम्हाला दुसरी भाजी बनवता येत नाही? रोज ते
तेच तेच काय यार, एक तर कळत नाही कोणती भाजी येते. यू आर हॅव्हिंग दिस. चालेल चालेल काय यार, रोज तेच तेच खातोय आपण यार. दिस आय एम नॉट हॅव्हिंग दिस. सापडला मुगाच्या आमटीत फायनली एक मुग सापडला. ए तुला कसं खाल्लं जात रे हे मेस मधलं जेवण? अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण गोल होतोय स्वतःचा ते बघ आधी. ऍक्च्युली मला पिझ्झा खावासा वाटतोय. सच में यार, आज पिझ्झा मिल जाता ना मजा ही आ जाता. आय नो. अरे कालच खाल्ला होता ना पिझ्झा, आणि रोज रोज खाल्लेलं चांगलं नसतं ते पिझ्झा. आणि तसंही आज बुधवार नाहीये, म्हणजे ऑफर नसणार. ऑफर? जास्त मन लावून खाऊ नका, उशीर होतोय. अगं गप ना, खाऊ दे त्याला. एनिवे यू गाईज कॅरी ऑन, मी नाही खाणार आहे. बाय. काय काय झालं हिला? माझं पहिलं ऑफिशियल हॅक. हॅकिंगचं बऱ्यापैकी थेरॉटिकल नॉलेज होतं आत्तापर्यंत, छोटे मोठे प्रयत्न पण केले होते, पण ही शॉपलिफ्टिंगची ही पहिलीच वेळ. पिझ्झाच्या वेबसाईटवरून पेमेंट गेटवेला जाणारी अकाउंट डिटेल्स आणि अकाउंट इन्फॉर्मेशन ट्रॅप करणं गरजेचं होतं, तेही रिअल टाईम. आजवर असं कधीही केलं नव्हतं, सो होईल की नाही शंकाच होती. बट आय वॉज गुड. पिझ्झा वेबसाईटकडे जाणारे इंटरनेट पॅकेट सक्सेसफुली ट्रॅप होत होते. लगेच मी 1,500 रुपयांची पिझ्झा ऑर्डर दिली. ट्रॅप झालेल्या पॅकेटमधली अमाऊंट 1,500 वरून शून्य केली आणि त्यानुसार चेकसम बदलली. दिस शुड हॅव वर्क, पण समहाव ट्रान्झॅक्शन फेल झालं. आय वॉज मिसिंग समथिंग, पण काय ते कळत नव्हतं. अमाऊंटनुसार मी चेकसम बदलली होती, सो एरर यायला नव्हता हवा. एक चान्स होता, मे बी मी पेमेंट गेटवेकडून येणारा एखादा मेसेज मिस केला होता. ॲब्सोल्युटली राईट. एक्नॉलेजमेंट. पेमेंट अमाऊंट 0 असल्याने पेमेंट गेटवेकडून तसा एरर पाठवला जात होता. मग तोही मेसेज मी हॅक करून मॉडिफाय केला, सो पिझ्झा वेबसाईटला तर सगळं व्यवस्थित झाल्यासारखं वाटलं, पण ॲक्च्युली पिझ्झा मी 0 रुपयात मिळवला होता. माझे प्रोग्राम्स वर्क होत होते. क्या हो गया भाई, इंडिया मैच जीत गई क्या? नहीं, तू सो जा. तू तू भी सो जा भाई, काफी रात हो गई है. फाइनली पिज्जा मिल ही गया ना. यमी यार, ऑल थैंक्स टू इशिका, मजा आली आज तर. ओए शेवटी मागवलास ना पिज्जा? हे तू नाही मागवलेलं? नाही. एक मिनिट, मग कुणी मागवलंय हे? अरे जिसने भी मागव गा, खाओ ना पिझ्झा, मजा आ रहा है. ए म्हणजे तू पण नाही मागवलेस ना हे? मग कोणी मागवलंय बघू. यावर नंबर आहे, कॉल कर. का यार तुम्ही पण. हॅलो, कोण बोलताय? रोनाल्डो. रोनाल्डो वर आहे भैया. तुम्ही आय गेस आमच्यासाठी पिझ्झा मागवला होता. आय मीन आय एम सॉरी, आय मीन थँक्स फॉर दॅट, बट यु नो तुमचे पैसे रिटर्न करायचे, तर आपण आपण कुठे भेटूयात? ओके मी. हॅलो. हो हो भेटूया ना हॉस्टेलच्या बाहेर. या. हाय आरव. हाय. जस्ट मी नॉर्मल.
अरव काय तुका चिल 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 नको रे जाऊ दे सोड जस्ट बी नॉर्मल बी बी ऑथेंटिक हाय रोनाल्डो हाय मी रोहित हाय रोहित नाइस नेम आई एम टिया हाय मीट माय फ्रेंड्स हाय आई एम सारा हाय हाय रोहित आई एम आलिया हाय तू कोणाची वाट बघतोस का नाही एनीवेज आय एम नाइस टू मीट यू तू उद्या लेक्चर नंतर काय करतोयस नाही मी प्रचंड बिझी ओके हो कशाला एवढे हील्स घालता एक मिनिट खूप मोठ्या हील्स घातल्या ना म्हणून पडली ती असली हिरोगिरी करण्याची काही गरज नाहीये नाही नाही नको बाय द वे रोहित थँक्स फॉर द पिझ्झा ऐशिका हॅलो टिया टिया ग टिया टिया कुठे घेऊन चालली माझा चिया चायला बहिणी अरे तुझी रोहित अगं तुझा प्रॉब्लेम काय जाम पोचलेली आहे यार मला एक्झामचं खूप टेन्शन आलंय रोहित प्लीज हेल्प मी आई कांट टेक इट एनी मोर प्लीज असे आवाज काढू नकोस दूर 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 नॉर्मल 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 आणि प्लीज श्वासोच्छ्वास नॉर्मलच असू दे आय नीड समवन डेस्परेटली चष्मा नको थोडं लांब थोडं लांब ताई बर टिया आय एम रिअली व्हेरी सॉरी बट यू आर नॉट माय टाईप्स ओके रादर आय एम नॉट युअर टाईप्स हां मला प्लीज सोडून दे ना प्लीज लीव्ह मी आली 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 लो लो टिया फाईल लप 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 Ma'am, are you crying? Ma'am, are you fine? Kai zala hai ka? You can tell me. Please, ma'am, trust me. Ishika, actually, maza navra Amerikat asto. आजकाल बोलतच नाही आहे माझ्याशी मी काही विचारलं ना की खूप चिडचिड करतोय मला खूप वाटतं का की तिकडे अमेरिकेत जावं त्याच्यासोबत राहावं पण तो नाही बोलवत आहे मला तिकडे आय थिंक ही इज हॅव्हिंग एन अफेअर He has become a different person now. आपण त्यांची मदत केली पाहिजे पण ती कशी करायची ना हे नाही माहिती प्रॉब्लेम काय आहे त्यांचा नवरा तिथे काय रंग उधळतोय ते त्यांना इथे कळत नसणार त्यामुळे त्यांच्या मनात भलतेसल ते विचार सुरू असणार माणसांचा अभ्यास आहे आपला ठीक आहे ना असेल ना पण मला काय म्हणायचंय की त्यांचा नवरा तिकडे काय करत असेल हे आपल्याला कसं कळणार एक सोल्युशन आहे ए भाऊ आपल्या कामाशी काम ठेव ना कशाला नको तिथे लक्ष देतोय अरे आमचा प्रॉब्लेम आहे ना आम्ही सोडू चल निघ सोल्युशन मिळणार असेल तर प्रॉब्लेम कोणाचा आहे हे महत्वाचं आहे का काय तुमची हरकत नसेल तर एक एक मिनिट असं काय सोल्युशन आहे तुझ्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे फेसबुकचा उपयोग नाही पर्सनल ईमेलवर काहीतरी सापडू शकतं हातचा अल्गोरिदम वापरू शकतो
फिशिंग और स्पॅमिंग करावं लागेल, स्क्रिप्ट लिहाव्या लागतील. अवघड आहे पण इम्पॉसिबल नाही. माझा मित्र आहे यू एस, तो नक्की मदत करेल. फक्त मॅमकडून थोडी इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. डन. ईमेल हॅकिंगची ही माझी पहिलीच केस. फिशिंग करण्यासाठी लागणारा प्रोग्राम मी आधी लिहिलेला. फक्त रॉयल गोल्फ क्लबची फेक वेबसाईट बनवावी लागणार होती. ती तयार झाल्यावर मी मॅमच्या हजबंडला हुबेहूब रॉयल गोल्फ क्लबच्या खऱ्या वेबसाईटवरून आलेला वाटेल असा मेंबरशिप मेल पाठवला. त्या वेबसाईटवर मी त्यांना फक्त त्यांच्या जीमेल अकाउंटवरून लॉग इन करायचा ऑप्शन दिला. पण हा पासवर्ड डिक्रिप्ट करण्याचा प्रोग्राम काही तयार होत नव्हता. अपेक्षेनुसार त्यांना फरक लक्षात आला नाही. त्यांनी त्यांच्या जीमेल अकाउंटवरून लॉग इन केलं आणि मला हवा तो पासवर्ड मिळाला. आता त्यांचं पूर्ण अकाउंट मी पाहू शकत होतो. काय कळलंय? हाय. ओ सॉरी, हाय. सांग ना. हो. अगं, तिथे त्यांनी दुसरं लग्न केलंय. आर यू शुअर? या आय एम डॅम शुअर. मला काय वाटतं माहितीये का, आपण ही इन्फॉर्मेशन मॅमला देऊन टाकूया. आर यू क्रेझी? का मॅमला काय वाटेल यार? अगं पण असं काहीतरी असेल या टेन्शन मध्ये राहण्यापेक्षा ऍटलिस्ट खरं काय ते कळल्यावर त्यांना हलकं तरी वाटेल. म्हणजे वाईट वाटेल पण मनावरचा ताण तरी कमी होईल ना. ओके. बाय द वे, तुझ्या त्या मित्राने जरा जास्तच फास्ट काम केलं ना. आय मीन द फोटोग्राफ्स अँड ऑल, साधं काम नव्हतं ते. हो, तो अशा गोष्टींमध्ये हुशारच आहे. बाय द वे, आज आमच्या दोनच लेक्चर्स आहेत. सो बरं वाटतंय. रोहित, खरं खरं सांग, इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? त्यांचं ईमेल अकाउंट हॅक केलं. डूड, इट्स इलीगल मॅन. हो पण मॅमला मदतच झाली ना, आणि बाकी कशासाठी मी नाही वापरलं ते अकाउंट. खरंच थँक्स. You're welcome. तुला नाही, तुझ्या मित्राला. बाय. नाव एक मिनिट, तुला माझं नाव माहिती नाहीये? तू अजून स्वतःहून कुठे सांगितलंस? इशिका. रोहित. इशिका. मखमली दिवस है, मखमली आस ही, आस ही मखमली. हा, 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 हा.
मखमली मखमली दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली मदहोश व्हावे जरा बिलगुण जावे तुला साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली हा गुलाबी ऋतू श्वास हे मखमली मखमली दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली मदहोश भावे जरा बिलगुण जावे तुला साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली एक मी एक तू ओढही मखमली मखमली दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने हवी हवी सारी तरी हे बहाणे ओ हवी हवी सारी तरी हे बहाणे ओठ झाले मुखे पापण्या बोलती स्पर्श सारे मखमली अंग भरले हे शहारे मखमली नजर काजळाची वार हे मखमली मखमली दोन काळजांची स्पंदने मखमली मखमली ओ मधुहोश भावे सरा बिलगुण जावे तुला साथ आहे नवी शातली मखमली मखमली दिवस है रात ही मखमली बात ही मखमली साथ ही मखमली मखमली गोष्ट छान आहे मजा आली ऐकताना हॅकिंग सोडून इतरी बरीच स्वप्न बघितली म्हणायचीस चांगलं आहे पण काय रे हे सगळं स्वतःला मॅनेज करायला थोडं कठीण गेलं असेल नाही म्हणजे एकट्याला मग कोणी कोणी मदत केली तुझी अमे रिटा इशिका की सगळ्यांचा मिळून होता प्लॅन नाही सर माझ्यासोबत कोणीच नव्हतं सहाय स्वेअर इनफॅक्ट त्या लोकांना माहितीही नव्हतं की मी असं काहीतरी करतोय काय सांगतोस नाही रोनाल्डो एकटाच कसं काय गोल करेल म्हणून विचारलं पण काय रे रोनाल्डो अजून दिसला नाही तुझ्या गेम मध्ये सर पाणी मिळेल बघितलंस बोलण्याच्या नादात विसरून शिकलो तुला काय हवे अजून काय मागू थम्स अप कोक चहा कॉफी नाही नको दूध सोनम मॅमच्या केस नंतर माझा कॉन्फिडन्स वाढला हॅकर्स चॅटरूम मध्ये मी सामील झालो रोनाल्डो या टोपन नावाने इथे जगभरातले हॅकर्स टोपन नावानेच एकमेकांशी बोलतात एकमेकांना चॅलेंज करतात कोड एक्सचेंज होतात कुणाचं काही काम असेल तर डील्स होतात झाडाखालच्या कट्ट्यावर मी कधी रमलो नाही पण हा ऑनलाईन अड्डा मला इंटरेस्टिंग वाटू लागला होता हॅकिंगचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स मी इथे सॉल्व्ह करू लागलो आणि एक दिवस सूरज सिंघानिया यांच्याकडून मला एक ईमेल आला नामवंत बिझनेसमन त्यांना त्यांच्या होणाऱ्या जावयाबद्दल माहिती हवी होती त्याला न समजता इन शॉर्ट त्याचा ईमेल हॅक करायची ऑफर होती काम झाल्यास 50,000 Okay, from exam point of view, this topic is very important.
I hope everyone understood the theory of memory management. Rohit? Rohit, madam. Can you now explain the theory of memory management to the class? I don't know, ma'am. Really? I mean, I don't know the theory, but I can explain how to implement it. If you don't know the theory, your implementation is going to be miserable. Now sit down and be attentive. Sorry, ma'am. पेपर में 80% थ्योरी नहीं देने वाली है। पक्की बात है। रोहित, not again? Ma'am, I was discussing memory management with him. Okay, now you get up and get out of the class. Ma'am, so I was discussing their total memory with him. I said get out. चल बाहर मिलता हूँ। रोहित, my bag, ma'am. सॉरी मॅम, जसजशी हॅकिंगची नशा चढत होती तसतसा अभ्यास लेक्चर्स मला आणखी बोर वाटू लागले. मी दिवस रात्र काम करू लागलो. आजवर कधीही न मिळालेली माझी एक ओळख मला इथे मिळाली होती. लोक मला विचारू लागले होते. माझ्या कोडिंगचं माझ्या नॉलेजचं इथे कौतुक होत होतं. पैसे येत होते. फी माझी मी भरू लागलो होतो. पण पैसा महत्वाचा नव्हता. महत्वाची होती ती झिंग. इंटरनेट सिक्युरिटी मधल्या चुका शोधण्याची आणि अशा सिस्टम्स हॅक करण्याची एक धुंदी चढू लागली. आणखी अवघड कामं घेऊन ते हॅक करणं एक चॅलेंज वाटू लागलं. The framework will optimize the memory performance of the networking applications in the mobile. Also, the algorithms and the applications have been tested thoroughly with various simulation softwares, and the results are promising. I mean, you can just have a look at the slides. And I think that should be done from my side. Thank you. Good. Good performance, Mrs. Shikha. Thank you. See, I have just one request for you. Yes? Could you please show us a live demo of this application?
Miss Ishika, it's a mobile environment, right? We have Wi-Fi connectivity. You can use my mobile and prove that it works. Okay, yeah. It should work as per the simulation results. The program is running. Could you please just check your mobiles? Okay. No. Ishika, I think your presentation is good, but it seems like there are some problem with your program. Ma'am, I think there's a problem with the Wi-Fi settings of a laptop. Yes, there is some problem. Could somebody please reset the access point? Yeah, I can do it. What are you trying to do? Ha program run kar. What? Ha program run kar. The program is running. Could you please check your mobiles once again? Okay. Oh yes. Yeah, good. It works. Yeah, good. It's working. Yeah. Congratulations, Mrs. Ishika. Thank you, sir. Thank you so much. रोहितला बघितलं? रोहित यार. रोहित ते आम्हाला माहिती आहे. गाइज आई एम सीरियस, खरंच कोणी त्याला पाहिलंय का? आपल्या कॉलेजमध्ये माझ्या टाइपचा एकही मुलगा नाहीये आणि तो तर तुझ्या टाइपचा नाहीच आहे. मनाने खूप चांगला आहे, सो हेल्पफुल. गोड आहे. गोड गोड. तुला कशी चव कळली ग? फोन नाही उचलत आहे यार हा. बिचारी बिझी असेल. बिझी. मी ना रोहितला मगाशी कॉलेजच्या बाहेर जाताना बघितलं. तू मला आता सांगतेस मी इथं उभं राहून काय करते मग? अगं हळूहळू किती चिडतेस? किती राग. चिडल्यासारखं काय याच्यात? मी नाही. तू नाही चिडलं. Awesome, yaar. अरे हा तर आपला रोहित आहे. हाय. काय झालं, तुम्ही सगळे एवढे शांत का? अरे नवीन गेटअप, गाडी, काय काय नवा लुक तुझ्यासाठी. आणि नव्या गाडीबद्दल सांगायचं तर रेडिओ एफ एम वरची ती फास्ट अँड फ्युरियसची कॉन्टेस्ट आठवते, त्यात जिंकलो. काय बोलतोस, म्हणजे तो लकी कॉलर नंबर 104 तो तूच? भारी आहे. सॉरी उशीर झाला, पण वेळेत आलो असतो तर या क्षणाची गंमत हरवली असती ना. निघायचं. इशिका बाय. बाय बाय बाय. माझी फेवरेट कार आहे ऑडी. ऑडी ऑडी
वेगवेगळे लोक प्रोनाऊन्स करतात. ॲक्च्युली मला प्रॉब्लेम वाटत होता की चालवता येईल का नाही. तशी खूप स्मूथ चालते पण मी आत्तापर्यंत ना फक्त गिअरची गाड्या चालवल्या. ही जमेल का नाही जरा विचार. मला प्रॉब्लेम वाटत होता. आवडली तुला सायबर क्राईम मुंबई. चल सर. कुठे? पोलीस स्टेशन. सर आता तू जे काही बोलायचं ते क्राईम ब्रँचमध्ये. सर एक लहानपणा नाही, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे आपल्याला. सर मी माझ्या मित्रांमध्ये आहे सर. चल सर प्लीज. चल चल रे. एक सेकंड काय चाललंय? ही इज द सायबर क्रिमिनल रोहित. सर प्लीज ऐकून घ्या. रोहित तुला माहिती आहे तुला इथे का आणलंय? कारण हॅकिंग लीगल नाही आहे आणि हे माहीत असूनही मी माझे एक्सपेरिमेंट चालूच ठेवलेत आणि त्या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आय जस्ट कुडंट स्टॉप माय सेल्फ. एडा समजतोस का मला? अरे 12 कोटींचं काय झालं? कुठे लपवलेत ते पैसे? त्याचे डिटेल्स हवेत. तुझे प्रेम गाणे ऐकायला नाही बसलो इथे. 12 कोटी
12 कोटींचा गफला केलास तू रोहित प्रधान. ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, क्लोनिंग, फिशिंग, हायली सेन्सिटिव्ह फायरवॉल ब्रीच, ऑनलाईन फायनान्स फ्रॉड्स, सगळ्या ऐवजांची बेरीज होते 12 कोटी आणि सगळीकडे तुझा आय पी ॲड्रेस आहे. काय बरोबर? तुझ्या सुपीक डोक्यातून आलेला प्रोग्राम वापरण्यात आलाय प्रत्येक ऑनलाईन क्राईममध्ये. तू नाही तर मग कोणी केलं हे सगळं? इथे तुला छोट्या मोठ्या ईमेल हॅकिंगसाठी नाही बसवलंय. सर मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय. सर इतके पैसे मी कधीच कोणाकडून नाही घेतलेत. सतरा पुरावे आहेत माझ्याकडे सिद्ध करायला की सगळं तू केलंयस आणि तू म्हणतोस तुला काही माहित नाही. यू आर द मोस्ट वॉन्टेड सायबर क्रिमिनल रोहित प्रधान. The most wanted cyber criminal, Rohit Pradhan. एक काम कर, आगे लैपटॉप. ओके. एक हेयर टक. यस सर. चल 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 चल. तू रोहितची गर्लफ्रेंड आहेस. मागच्या ऑलमोस्ट 1 वर्षापासून तू त्याला ओळखतेस आणि तू म्हणतेस यातलं तुला काहीच माहित नाही. हाऊ इज इट पॉसिबल? मॅम मला खरंच काहीच माहिती नाही आहे. सी मला माहिती आहे की रोहितला हॅकिंग येतं, बट ही कान डू समथिंग लाईक दिस एव्हर. पण रोहितने सगळं केलंय. स्वतःचे डोळे आणि कान उघड आणि सांग त्याने कुठल्या कुठल्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले आहे. प्रपोज करताना त्याने तुला काय काय दिलं होतं? डायमंड नेकलेस, रिंग, बोल. त्याने मला काहीच दिलेलं नाही आहे. He's given me nothing. No. Let's go. May I come in, sir? Yes. Baza. Laptop madhe kai milala? Nahi, sir. Fakta kai navin programs hote. चॅट हिस्ट्री मध्ये पण या केस संबंधी काहीच मिळालं नाही. त्याच्या रूम मध्ये पण फक्त 50,000 मिळाले साहेब. बँक अकाउंट्स त्यामध्ये फक्त 10,000 रुपये होते सर. त्याच्या रूम मध्ये मिळालेले पैसे, कॉलेजची फी आणि त्याने इकडे तिकडे उडवलेले पैसे मिळून 4-5 लाख रुपये होतात साहेब. आणि त्याची जी गाडी आहे तीही त्याने एका रेडिओ स्पर्धेमध्ये हॅक करून जिंकली आहे. ही वॉज द लकी विनर सर. मी इशिक अशी त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलले पण तिच्याकडेही मला काही मिळालं नाही. आय थिंक इदर शी इज टू स्मार्ट or she doesn't know anything. उठो त्याला. याच्या मायला इथे आमची झोप उडून स्वतः झोपतो. तुझ्याकडे पैसे नाहीत, कुठे खर्चही केले नाहीस, मग इतके पैसे गेले कुठे? कुठलं हिडन अकाउंट आहे बोल. सर माझ्याकडे खरंच नाही आहेत पैसे. मला त्यातलं काहीच माहिती नाही आहे. अबे साहेबांनी सांगितलेलं डोस काय शिरत नाही का? हा सुरवे बाहेर जा. हो साहेबाला 2-3 लावले ना तर सरळ बोलेल. बाहेर जा. सर आउट. काय रे, काय समजतो कोणा स्वतःला? जावयासारखं गुलुगुलु बोलायला त्या पुट्ट्याशी. अरे क्रिमिनलशी असं बोलतात काय? अरे निंबाळकर साहेबांची स्टाईलच तशी आहे. बघ आता कसं गोड गोड बोलून सर्व इन्फॉर्मेशन काढून घेतील. सुना ते सुना. सुना नाही माझ्याकडे. सुना नाही. कसं काम करता रे तुम्ही इथं?
का? तुला काय वाटलं? तू असं छान छान सांगितलंस तर आम्ही ऐकून घेऊ. आवडेल आम्हाला. असंच सोडून दे तुला. काय रे लीना, फाईल दे. येस सर. हा तुझा पुरावा. नेटवर्क लॉग्स आहेत, तुझ्या रूमचा आय पी ॲड्रेस, तुझ्या लॅपटॉपचा मॅक ॲड्रेस. देव जरी खाली आला तरी तू यातून वाचू शकत नाहीस. 10 वर्ष तुरुंगात सडणार आहेस तू आणि मला कोणी अडवू शकणार नाही. समजलंस? हां, पैसे कुठे सांगितलंस तर शिक्षा कमी होईल एवढंच. विचार कर, 24 तास देतो तुला. सर 60 सेकंड्स. काय? फक्त 60 सेकंड्स द्या सर. आणि 2 लिनक्स मशीन्स विथ वायफाय. सर मी प्रूव्ह करून दाखवतो की माझा आय पी ॲड्रेस एक खोटा ॲड्रेस म्हणून वापरण्यात आला आहे आणि ती हॅकिंग माझ्या लॅपटॉपवरून झालेलंच नाही आहे. सो जस्ट गिव्ह मी 1 चान्स प्लीज. वन चान्स नाही, लास्ट चान्स, लास्ट चान्स. This is what you wanted, right? बस 61व्या सेकंदाला गोळी घालेन. मरणार नाही ही गॅरंटी माझी. सुरू करण्यापूर्वी काही हवे तुला? पाणी. पाणी? पाणी दे. येस सर. अजून काय? सुरू करूया. रेडी? कश्मीरा टायमर लाव. येस सर. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. ओके सर. मायला व्होल्टेज कमी जास्त होते वाटत. काही कळत नाहीये. आय एम सॉरी सर, मी तुमचा सगळा डेटा इरेज केलाय. आता तुमच्याकडे पुरावा नाहीये. बट प्लीज बिलीव मी, त्या हॅकिंग मागे माझा हात नाही आहे. याला घेऊन आहात? येस सर. Do you think this is a bloody joke? Hey, what?
या मिस दिवाकर, आयुष्यभराची कमाई साठवलेली मुलीच्या लग्नासाठी 4 दिवस अगोदर लग्न मोडलं आणि पैसे गायब झाले. ही मिसेस सुजाता, सिंगल वर्किंग लेडी, 20 लाखाचं लोन घेतलं होतं मुलाला अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवायला म्हणून. आज रोज इथे चक्रा मारते ऑफिसमध्ये. ही घाटपांडे, 4 वर्षाची मुलगी, ब्लड कॅन्सर झाले, अचानक बँकेतून पैसे गायब. हे पैसे मिळवण्यासाठी या लोकांनी काय काय केले जाऊन विचार त्यांना. मानलं तुझा प्रोग्राम, तुझी आयडेंटिटी वापरून हे सगळं करण्यात आलं, पण जेव्हा हातात धारदार तलवार असते ना, तेव्हा कमरेला म्यान की नाही पाहावं लागतं, नाही तर तीच तलवार कधी स्वतःचं रक्त काढून घेईल सांगता यायचं नाही. हे बघ रोहित, या सगळ्यांचं सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तू जरी यामध्ये डिरेक्टली सामील नसलास, तरी इनडायरेक्टली आहेस हे लक्षात ठेव. या सगळ्यातून वाचणं तुझ्यासाठी अशक्य आहे, पण फक्त मी तुझी मदत करू शकतो. बघितलंस, आमची सिस्टम अनब्रेकेबल आहे. प्रत्येक फाईलची कॉपी ठेवली जाते, पण तू 7 सेकंदात या सिस्टमच्या इमर्जन्सी शटडाऊन पर्यंत पोहोचलास. गुड, मला हे डोकं हवे. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर माझ्यासाठी अंडरकवर काम कर. तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे, कंपल्शन नाही, नाहीतर कायद्याने शिक्षा भोगायला तयार आहे. निर्णय तुझा आहे, सो थिंक ओवर इट सिरियसली. तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे.
कसम वाटे सारे जग सजलेले चारी दिशाना पाणी शिड चुकलेले शून्य सम वाटे सारे जग सजलेले चारी दिशाना पाणी शिड चुकलेले कोणत्या दिशेला शोधू मी किनारा रोहितला भेटलीस? हे बघ, त्याच्यावरचा तुझा राग आहे ना, अगदी स्वाभाविक आहे. पण एक सांगू, आपण ना कधी कधी आपल्या माणसावर खूप अधिकार गाजवायला जातो. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आपण मोजमाप करायला लागतो. पण त्याने तो निर्णय का घेतला, कुठल्या परिस्थितीत घेतला, त्यामागची कारणं ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. त्या दिवशी तुम्ही गेलात ना, त्यानंतर मी खूप विचार केला आणि ठरवलं की माझं नातं मी संपवणार. पण माझे डिवोर्स पेपर आजही कोरे आहेत. यु नो व्हॉट इशिका, मार्ग चुकला ना की माणसाला सोबतीची जास्त गरज असते. त्याला जाऊन भेट एकदा. हा, टेक केअर. रोहित प्रधान जो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला क्लीन चीट दिली आहे. मी आता उभी आहे मुंबई सायबर सेल हेडक्वार्टर्स खाली आणि आता एसीपी निंबाळकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. जाणून घेऊयात यामध्ये आपण त्यांचं मत. सर, दोनच दिवसात तुम्ही रोहित प्रधान याला क्लीन चीट दिलीत, यामागे काही विशेष कारण? रोहित प्रधानला आम्ही सस्पेक्ट म्हणून अटक केलं होतं, पण प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्याची आयडेंटिटी वापरून ऑनलाईन क्राईम करण्यात आले. काय आण्या, काय पकाऊ लेक्चर होत. मी तर बोर झालो मित्रा. अरे हो यार, रोहित कुठे आजकाल दिसत नाही तो? हा यार, खूप दिवस झाले, मी पण पाहिलं नाही त्याला. ए, तो तुझा रूममेट है ना? हा यार, वो मेरा रूममेट है, पर रूम में भी नहीं दिखता है, ना कॉलेज में दिखता है, ना कुछ बता के गया है मुझे. काय बोलणार, अरे एग्जाम पण जवळ आली आहे. चला. हो ना.
कसा आहेस? I'm missing my father. त्यांच्या कविता ऐकल्या की शांत व्हायचो. दहावीत होतो जेव्हा ते गेले. त्यानंतर कोणापुढे मन मोकळं करावं असं वाटलंच नाही कधी. मला सगळं मनातल्या मनात दडवून ठेवायची सवय. आपणून ते शोधणार कधी कोणी भेटलंच नाही. मीही नाही रोहित. अगं नाही तसं नाही, मी तसा आहे. तू जसा आहेस तसा खूप छान आहेस. तू असाच राहा. आधा अवघड आहे. काही अवघड नाहीये. काही अवघड नाहीये. नथिंग हॅज चेंज्ड. एव्हरी वन नोज युअर नॉट गिल्टी. ओके, स्वतःच असं वाटून घेऊ नकोस रोहित. प्रश्न तो नाहीये शिका. मी खूप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. जाळणारा जरी मी नसलो तरी आग माझीच आहे. आणि हा विचार ना असा सारखा डोक्यात असा सायरन सारखा घुमतोय. तो नाही थांबणार. मला सांग, तुझा हेतू वाईट होता का? खरंच नव्हता माझा हेतू वाईट. खरंच नव्हता वाईट हेतू. मला फक्त स्वतःची ओळख निर्माण करायची होती. कारण लहानपणापासून मी सगळीकडे असूनही कधीच कुठेच नव्हतो. कारण स्वतःची अशी कधी ओळखच नव्हती. मी नसलो की मित्रांना जाणवावं म्हणून काहीतरी करायचं होतं. हे दुःख खरंच वाईट नव्हतं. आय नो. पण स्वतःची ओळख निर्माण करायला गेलो आणि स्वतःचं अस्तित्वच गमावून बसलो. रोहित असं नाहीये. तू शांत हो. असं नाहीये, अजिबात नाहीये. असं समजून घेऊ नकोस तू. ते तुझं अस्तित्व आहे. ते तुझ्यापासून कुणीही राहून घेऊ शकत नाही. आणि गमावलंस तर परत मिळवशील. आणि तू एकटा नाहीयेस. तुला तुझं मन मोकळं करायचं असेल तर मी आहे ना रोहित. लुक एट मी. आय एम देयर ना. इट्स ओके. इट्स ओके. वेलकम टू सायबर सेल. हे तुझं ऍक्सेस कार्ड आहे. इथे बसून तू तुझं काम करू शकतोस. इथे तू भारतातल्या आणि जगातल्या इंटरनेट हॅकिंग साइट्स आणि इंटरनेट पाथ्स मॉनिटर करू शकतोस. ऑल द बेस्ट. ओके. झालं बघितलंस तू? साइट्स चेक केल्या? हो केल्या. सो यू गॉट एनीथिंग? आय हॅव गॉट समथिंग हियर. यू कॅन चेक इट हियर. ओके मॅम. मागच्या 6 महिन्यांमध्ये सायबर क्राईम मध्ये अचानक वाढ झाली, एस्पेशली ईमेल आणि बँक अकाउंट हॅकिंग. लुक एट द रेड डॉट्स. प्रश्न आहे का, अचानक सुरू झालेल्या हॅकिंग मागचं नेमकं कारण काय? आणि याचं उत्तर मला पुढच्या 5 दिवसात हवे. या साऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीतरी कॉमन थ्रेड आहे जो आपल्याला शोधायचा आहे.
analyze each and every bank transaction. Rohit, yetha 24 tasat mala asa program hava aahe jyane hacker la backtrace karta yeil. Lavkarat lavkar. Karan yamage jo koni aahe to aapla peksha khup hushar aahe. So speed up. See you guys. भय इथले संपत नाही भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते भय इथले संपत नाही भय इथले किती छान गातो ना मस्तच म्युझिक कॉम्पिटिशन है अगले हफ्ते लीड सिंगर की जरूरत है गाएगा नहीं नको प्रॉब्लम इतनी सी है थीम रॉक है रॉक गा लेगा नहीं रॉक के साथ गातो ना तो एक मिनट एक्चुअली इन फैक्ट सगळंच गातो जरा ऐक ना कल से फिर प्रैक्टिस के लिए आ जा लेट्स रॉक यस कम ऑन यस Bye bye. Okay, bye. Chal, bye. All the best. All the best. All the best. Bye. Chal, chal, bye. Bye. Chal, 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 bye. Good. Rock. Asa nahi. Rock. Ishka. Anyway, udya pasun apan ekatra abhyas karto hai. इशिका मी मला तुझा रिझल्ट माहिती आहे ओह स्वीट हायर नोट्स पे ना वो थोड़ा प्रॉब्लम आ रहा है एग्जैक्टली बट इस बार के कॉन्सर्ट में ना फाड़ देना यस रोहित तू हाय चल बाय मिलते हैं टेक केयर टेक केयर बाय बाय मी तुलाच भेटायला येतो तो मी पण ओ गॉड रिहर्सल्स कसे चालू आहेत हाउ इज गोइंग गुड गुड बस ना इथे हो प्लीज 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 वेल एनीवे मला तुला सांगायचं होतं की तुझं गिटारचा पॅच आहे ना लाईक तो रॅपच्या आधी येतो आय गेस तो शिका मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ओके या मी मुंबई पोलीससाठी अंडर कव्हर काम करतोय ॲज अ एथिकल हॅकर मदतच करतोय त्यांची व्हॉट हो तशी डील झाली होती त्यांच्याबरोबर आणि म्हणूनच त्यांनी मला क्लीन चिट दिली आय कांट तू एवढे दिवस माझ्याशी आय एम रिअली व्हेरी सॉरी प्लीज रागवू नकोस मी सगळं तुला सांगणारच होतो पण अगं मी ज्या सगळ्या केसेस पाहतोय ना त्यात मला तुला नव्हतं इन्वॉल्व्ह करायचं इशिका सॉरी आणि मी काहीही चुकीचं नाही करत आहे आय स्वेअर मी त्यांना मदतच करतोय रादर दोज पीपल आर रिअली व्हेरी हॅपी विथ माय वर्क खरंच नक्की का पुन्हा काही गडबड नाही ना होणार नाही होणार प्रॉमिस एनिवे तू चिडली नाहीयेस ना माझ्यावर नक्की आय ट्रस्ट यू
कशाचं टेन्शन नाहीये ना आता? कशाचंच नाही. परफॉर्मन्स त्याचं आहे थोडं. रोहित परफॉर्म हो इट्स लाईक काय नाही होणार. एव्हरीथिंग इज गोन बी ऑल राईट. यू गोन रॉक इट. येस. जिंदगीच्या परिघाची रे पुसतो मी रेश ही आता. उरतल्या निजल्या मना हीच सुभ हीच आशा. पलके थी झुकी झुकी खोलू तो देखू मैं जग सारा. धावड़ा रहा वार्या पाशी शोधला की ती मी हा विसा. जिंदा सुकलेल्या पाकळ्या उडू बन पंछी गगन. रूठा खुद से पाकर जो ढूंढता कसा शोधू तो कुठे मी हरा बला.
मी तुला आयपी ऍड्रेस ट्रॅक करायला सांगितलं होतं. ब्रीफ मी. येस सर. सर, हॅक करण्यासाठी वापरण्यात आलेला आयपी ऍड्रेस हा प्रायव्हेट किंवा फेक नसून थोड्या वेळासाठी वापरण्यात आलेला पब्लिक ऍड्रेस आहे सर. अबे पोट्ट्या, आम्हाला समजेल असं सांग. माहिती तुला लई कळतं यातलं. सर, आपण जेव्हा इंटरनेट कनेक्शन घेतो ना तेव्हा BSNL किंवा एअरटेलकडून आपल्याला एक आयपी ऍड्रेस मिळतो. हां, म्हणजे इंटरनेटच्या जगातील आपला पत्ता. हां, आणि जेव्हा आपण ते कनेक्शन रद्द करतो तेव्हा हाच पत्ता दुसऱ्या कोणाला तरी दिला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला गुन्हा कळतो तेव्हा तुम्ही ट्रेस केलेला आयपी ऍड्रेस हा ऑलरेडी दुसऱ्या कोणाला तरी मिळालेला असतो ज्याचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. कदाचित माझ्याबरोबर पण तेच झालंय सर. कळलं तुला? नाही. मग कशाला मानलं होतेस? सर, आणि हे सगळे सायबर क्राईम मला ऍक्च्युअल क्राईम वाटत नाहीये सर. एक्सपेरिमेंट्स वाटत? येस, जस्ट टू मिसगाईड सर. ही इज राईट सर. पण जर हे सगळे प्रयोग असतील तर कशासाठी? ओके सुरे. येस सर. इथे मला तुझ्या नेटवर्कची गरज आहे. हे सगळे ज्याने कोणी 5-7 लाख रुपये जिंकलेत सट्ट्यामध्ये त्यांची लिस्ट हवी आहे. ओके, मे बी वी कॅन ट्रॅप दिस गेम. येस, गेट बॅक टू वर्क. या. तुला भेटून ट्रेनिंग पिरियडचे दिवस आठवले. हो ना, बरेच दिवस झाले. आपल्या ट्रेनिंग टाइमची तर मजा काही वेगळीच होती. आय नो, दोज वर द बेस्ट डेज. हां बोला. ठीक आहे, आम कमिंग. येस सर. मला सांग, आपण ज्या हॅकरला पकडलंय त्याच्याकडून काय कळलं? नाही सर, त्याला चॅट रूम मधनं काही इन्स्ट्रक्शन आल्या होत्या पण त्याला असं वाटतं की या सगळ्या इन्स्ट्रक्शन दुबईवरून येत होत्या. बाकी त्याला काही माहिती असेल असं वाटत नाही सर. मग त्याला बोलतो करायचा प्रयत्न कर. ओके सर. काय टेन्शन नाही घ्यायचं. अरे केटी लागली आपल्याला. आईला परत फेल. परत फेल. परत फेल. हा मग नेक्स्ट टाइम मला भेट रे परीक्षेच्या आधी. कॉंग्रॅच्युलेशन. यस यार, यार परत अभ्यास करावा लागेल. कशाला? कॉलेजच्या बाहेर पडायचं. हा भो, ह्याला काय झालं? काय भावा, हो तुकडी मिळाली वाटत? अम्या यार,
आधीच टेन्शन आलंय त्यात तू. अरे आपल्याला एक इटी लागली आहे, घाबरायचं नाही. हे बघ, लाल मातीतली तालीम आणि लाल शिऱ्यातले मार्क्स यांनी कसं माणूस असा मजबूत होतो. घाबरायचं नाही, कळलं ना. चल मी जरा बाकीच्यांना बघून येतो, ठीक आहे, कट्ट्यावर भेटूया. हा चल या म्या तू. वेफे जाणार घे ना. मॉरिशस मध्ये काल रात्री भारतीय वंशाचे बिझनेसमॅन आमिर विलियम्स यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मृत्यूचं कारण अजून समजू शकलं नसलं तरी पोलीस याबाबत तपास करीत आहेत. बोला जिग्नेश शेठ, कसा आहे निंबाळकर? नमस्कार. अरे एक छोटसं काम होतं तुझ्याकडे. जिग्नेश शेठ म्हणजे असं का? तुझा प्लॅन होता तर. प्लॅन? कसला प्लॅन साहेब? मॉरिशस मध्ये आमिरचा गेम केलास, त्याच्या बेवारस अकाउंट मधले 110 कोटी गायब करायचे, आणि हे सगळं झाकण्यासाठी तुला माझी मदत हवी. अरे निंबाळकर, तू तर लय हुशार निघालास. चल 10% दिले तुला. ए निंबाळकर, विचार कसला करतोयस, बोल. %50 ही फाईल परत कधीच उघडणार नाही. तुझी लालूस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चल 20% दिले तुला. 50% एक पैसा कमी घेणार नाही. ए निंबाळकर, तुझा प्लॅन कधी मी होत्याचा नव्हता करू शकतो. डिपार्टमेंट मध्ये राहायचं ना तुला, आणि हा तुझ्या बापाचा मालक रे. तुझ्या बापाचा तरी कुठे. ज्या क्षणी त्या अकाउंटला हात लावायचा प्रयत्न करशील त्या क्षणी ते अकाउंट डिऍक्टिव्हेट करून टाकेन. ए धमकी कोणाला देतोस तू? 2% पोलीस तू? उद्या तुझी कुठे ट्रान्सफर करीन तुला माहित नाही पडणार. अजून ओळखला नाही तू मला, तुला माहित नाही मी काय करू शकतो ते. Any updates? Yes, baby. Case is solved. Rakam 110 koti. 110 koti? What are you saying? Rajesh, camera's on it. Ithe karnara image ani pahanara image. Rakam 110 koti. Baby. रोहित, एक लास्ट असाइनमेंट आहे. उद्यापासून आय एम ऑल युअर्स, तू म्हणशील तसं. का? उद्या असं काय? कारण उद्यापासून आय एम अ फ्री बर्ड. पोलिसांसाठी शेवटचं काम करतोय. सिरियसली? भात चंद्रमान चमकती चांदणी तू ही मोहर ते रात अशी पारिजात तूच तू मी असा बोल काही उडत्या चालीचे गीत तू त्याच त्या सगळ्यात माझ्या रोज नवी तूच तू तू बेहोशी तूच होश हृदयात स्पंदते तूच तू क्षण सुखासे असे बिलगती
परी तूच तू उठ झुरतिया दाशा प्रेम प्याला रंगला विझे देव शर्मेचा जो तू पाही हसवून तो दूर का जाई एक तो ही मिठी तसाला तू झाली माझा तू बेहोशी तूच होश हृदयात स्पंद ते तूच तू काय करता येईल सर वर्म सर एक खूप पॉवरफुल वर्म आपलं काम करू शकतो मला तो क्रिएट करावा लागेल सर बट आय नीड द बेस्ट इक्विपमेंट फॉर दॅट 512-bit एनक्रिप्टेड 3-layer फायरवॉल विथ इंट्रुजन डिटेक्शन अँड प्रिव्हेंशन सिस्टम्स किती वेळ लागेल मिनिमम 48 hours या आय ट्राय माय लेवल बेस्ट की वर्म लवकरात लवकर तयार होईल बट स्टील मिनिमम 48 hours Oh my God. 48 hours. No problem. Take your own time. Thank you. See you. Yes, sir. Thank you.
हाय सर. हां रोहित, कसं चाललंय? इट्स गोइंग गुड सर. हां मला सांग, प्रोग्राम क्रिएट व्हायला किती वेळ लागेल? सर ऍक्च्युअली टेस्टिंग सुरू आहे, बट सर इट्स ऑलमोस्ट डन अँड आय एम शुअर इट्स गोना वर्क. सुपर. पण किती वेळ लागेल? सर हार्डली 2-3 आवर्स. ओके, टेक योर टाइम. मुंबई पोलिसांनी जितके एन्काउंटर केले नसतील तितक्या वेळ रूपाने मारलेस तुम्हाला. I can smell my victory. I don't know how, but it smells just like you. Just like you. कुठपर्यंत आले? सो 90% डन आहे. डिजिटल साइन बाकी आहे फक्त. फॅन्टॅस्टिक. एक मिनिट हा, मी तुम्हाला वर्मचा डेमो दाखवतो. Excellent. I think we're almost done. Yeah. आता काही तासातच तू या सगळ्यातून फ्री होशील. थँक यू. तुझ्याशिवाय शक्य झालं नसतं. सर आय वॉन्ट टू थँक यू. सर तुम्ही मला सेकंड चान्स दिलात, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग दाखवलात. सर जर तुम्ही नसताना तर मी या सगळ्यातून कधीच बाहेर नसतो पडू शकलो. इनफॅक्ट या प्रत्येक स्टेपवर मला तुझी गरज होती, त्यामुळे माझे आभार मानू नकोस. बस ना, एक लक्षात ठेव रोहित, दुसऱ्याच्या भल्यासाठी कामं करणारी माणसं फार कमी असतात आताच्या बोटावर मोजण्या इतकी. ट्रू. आणि आपण तर हॅकर्स कम्युनिटीमधले लोक अदृश्य असतो पण नसतो. काय म्हणतात ते, दिसतं तसं नसतं. एनिवे यू कंटिन्यू, प्रोजेक्ट संपलं की मला फोन करून कळव. शिंग फुटले आहेत त्या निंबाळकरला. 110 कोटीचं सर्व अकाउंट डिटेल त्याच्याकडे आहे. कुछ भी हो उस आदमी को हमें रोकना है, जल्द से जल्द. जी भाई. जाओ. चलो. वॉर्म प्लांट करायला काय लागेल तुला? सर ऍक्सेस टू द बँक मेन फ्रेम कम्प्युटर. यू थिंक वी कॅन डू इट? ऍब्सोल्युटली. नमस्कार देसाई साहेब. नमस्कार. नमस्कार. बसा. बस रे. मी तुमचीच वाट पाहत होतो. बरं, इथे येण्याचं कारण म्हणजे एक मेजर सायबर थ्रेट आहे, फक्त तुमच्या बँकेपुरता मर्यादित नसून सगळ्याच बँकांना. हो का? हे रोहित प्रधान, सायबर एक्सपर्ट. मी मागे तुम्हाला फोनवर बोललो होतो ना. अच्छा. हेच ते. एकदा का यांना नेटवर्क ऍक्सेस मिळाला की पुढचं सगळे बघून घेतील. बरं, तर त्यांना प्लीज दाखवा तुमची रूम. ओके, नो प्रॉब्लेम, आय विल टेक हिम टू द सर्व्हर रूम. हां, प्लीज कम. या. बोला साहेब, काय घेणार? चहा, कॉफी? चहा चालेल. ओके. साहेब मागची केस तुम्ही लवकर सॉल्व्ह केली होती. अहो, त्याच्यासाठी सर मी फेमस आहोत. बरं, मला सांगा वार्षिक ट्रान्झॅक्शन किती होतं तुमच्या बँकेचं? अंदाजे 200 कोटी. 200 कोटी? हो.
चांगलं आहे. ओके ना हेल्प यू सर. अकाउंट खोलना था अपने को. आवाज नहीं है, आवाज नहीं. तो स्टॉप लगा देना. चल चल बेटा इधर चल. ए चल ए चल ए चल चल अरे बसा चल. आवाज नहीं भाई जा कोना था. हां गुड गुड. हिलेगा नहीं कोई. ए चुप बैठ. ए चल खाली बस तेरी तो नहीं. चल इधर आ चल चल इधर आ. तो चल इधर आ. ए चल उधर. डिव्हिजनचे एसीपी निंबाळकर यांचा काल एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. एका मोठ्या सायबर गुन्ह्याच्या तपासादरम्यान झालेल्या चकमकीत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या बॉम्बस्फोटाची तीव्रता लक्षात घेता झालेली वित्तहानी मोठी असून या घटनेचा तीव्र तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हॅलो रोहित, तू मला ओळखत नाहीस. जर तू मला ओळखत असतास तर फार बरं झालं असत. मी निंबाळकरला 50% द्यायला तयार झालो होतो 110 कोटी हॅक करण्यासाठी. पण नाही, त्याला तर संपूर्ण 110 कोटी गिळायचे होते. अरे तो वापरत होता रे तुला प्याद्यासारखा. तुला माझं म्हणणं पटत नसेल ना तर तू हॅक केलेलं बँक अकाउंट चेक कर. सगळं कळेल तुला. एव्हरी सिंगल इव्हेंट वॉज हिज मास्टर प्लॅन. हे निंबाळकरनी सांगितलेलं अकाउंट ज्यात मी काल पैसे ट्रान्सफर केले होते. ऑटो ट्रान्सफर. आय न्यू इट. ओके लेट्स सी वेअर्स द मनी. शिट. मलेशिया. मलेशिया कोलालंपूर. बँक अकाउंट अँड डिटेल्स. येस 110 कोटी या अकाउंट मध्ये. 110 crores are here. एक सेकंड. इम्पॉसिबल. ह्या अकाउंट मधून कोणीतरी पैसे काढताय यार. पण पासवर्ड तर फक्त मला आणि निंबाळकरला माहिती होता. हॅकर्स कम्युनिटी मधले लोक अदृश्य असतो. असतो पण नसतो. बट ही इज डेड ना. दिसतं तसं नसतं. कदाचित नाही. ही यूज्ड मी.
हॅलो रोहित माय फ्रेंड. आपल्याला नेहमीच वाटत असतं की जे काय होते ते आपल्यामुळे होते, जे काय घडतंय ते आपणच घडवतोय, पण तसं नसतं. आपण फक्त खेळणं असतो कोणाच्या तरी हातातलं. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. तुझे प्रोग्राम्स हॅकिंगसाठी वापरणं, तुला या केसमध्ये वापरणं, हे काय तुला योगायोग वाटले? या सगळ्या प्रोग्राम कमांड होत्या तुझ्यासाठी. अँड यू एक्झिक्युटेड इट व्हेरी वेल माय फ्रेंड. हा गेम कधीच तुझा नव्हता, तू फक्त एक प्यादो होतास. त्यामुळे हट्ट सोडून दे. आणि कसं आहे, आयुष्यात नेहमीच जिंकायचं असतं असं नाही, खरी शिकवण हरल्यावरच मिळते. आणि हे तर तुझं वय आहे शिकायचं, नाही का? आय थिंक यू विल लर्न द लेसन अ लिटल हार्ड वे. आफ्टर ऑल इट्स द मॅटर ऑफ हॅकिंग, यु नो. तू कॉम्प्युटर हॅक करतोस आणि मी त्याच्या थोड्या वरच्या लेवलला हॅक करतो. लोक आणि लोकांची मन. सिया हॅलो सर, मला सगळ्या गोष्टी मनात दडवून ठेवायची सवय आहे, म्हणून काल फोनवर काही बोललो नाही. तुमचे नसलेले 110 कोटी तुम्हाला सहज मिळणं, इट्स नॉट अ गुड थिंग ना सर. द मोमेंट यू ॲक्सेस द अकाउंट, जगातल्या ज्या कोपऱ्यात असाल तिथले इंटरपोल, लोकल पोलीस आणि मीडियाला तुमची लोकेशन अलर्ट होईल. तुम्ही मला खूप काही शिकवलंय सर, तुमच्यासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकतो ना. येस मिस्टर निंबाळकर, इट्स ऑल अबाउट हॅकिंग. स्वतः